जिल्ह्याचा पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत संथपणे घट होतीये. कसबा वडाळ्यातील राजाराम बंधाऱ्यावर अजूनही 1.5 ते 2 फूट पाणी आहे. मात्र नागरिक जीव धोक्यात घालून या बंधाऱ्यावरून वाहतूक करताना दिसतायत. तर पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या झाडाच्या फांद्या बंधाऱ्यावरच अडकल्या असून प्रशासनानं या धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलंय. मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यानाले पात्राबाहेर आले होते. आता पाऊस कमी झाल्यानं सर्वच ठिकाणची पाणी पातळी कमी होते आहे. राजाराम बंधाऱ्यावरही पाणी पातळी 1.5 ते 2 फूट आहे. मात्र पाण्याला वेग असल्यानं या पाण्यात दुचाकी घालणं आणि पायी चालत जाणं तसं धोकादायकच आहे. पाण्याच्या वेगामुळे दुचाकीची चाक उचलली तर बंधाऱ्यावरून एका क्षणात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शिवाय बंधाऱ्यावर एके ठिकाणी खोलगट भाग असल्यानं दुचाकी तिथं अडकून पडल्याच्या घटनाही निदर्शनाला आल्यात. पूर आल्यानंतर प्रशासनानं या ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. मात्र पाणी कमी झाल्यावर हे बॅरिकेड्स बाजूला करत वाहनधारकांचा या पाण्यातून धोकादायकरीत्या प्रवास सुरू आहे. तर पुराच्या पाण्यातून बाहेर आलेली झाडाची भली मोठी फांदी बंधाऱ्यावरच अडकल्यानं ही वाहतूक अधिक धोकादायक बनली आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी पूर्ण कमी झाल्याशिवाय वाहनधारकांनी प्रवास करू नये आणि प्रशासनानंही या ठिकाणी बंदोबस्त लावण्याची गरज आहे.